नमः शिवाय। ऋषी पंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात। कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सप्त ऋषी आहेत। या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते। मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो। आता पाहूया व्रत करण्याची पद्धत। मुली आणि स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आघाड्याच्या काडीने दात घासावेत। स्नान केल्यावर पूजा करण्यापूर्वी एक संकल्प करावा। मासिक पाळीच्या वेळी कळत न कळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे। पाटावर तांदळाच्या 8 पुंजा घालून त्यावर 8 सुपाऱ्या ठेवून 7 ऋषी आणि अरुंधती यांचे आवाहन करून षोडशोपचारे पूजन करावे। आरती करून कहाणी वाचावी। या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा। या दिवशी बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये। दुसऱ्या दिवशी 7 ऋषी आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे। 12 वर्षांनी किंवा वयाच्या 50 नंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही। उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते। पाळी बंद झाल्यावर ऋषी ऋण फेडण्यासाठी ऋषीपंचमीचे व्रत करता येते। तर ही आहे ऋषीपंचमीचे व्रत करण्याची पूजाविधी।